सर समितीचे सर्व सदस्य मुकुंद लेले सर, केतकर सर आणि उपस्थित सर्व मित्रांनो, एवढं सर तुम्ही बोलणार असता तर कदाचित मी आलो नसतो. मला वाटलं की फक्त तुम्ही ज्यामध्ये येणार आहात. पण या निमित्ताने आणि नेहमीच अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने वाहतूकचे जे मनामध्ये ज्या काही आयडिया असतात, काही शंका असतात, सूचना असतात, तर लोक आम्हाला सांगत असतात आणि आम्ही ते खरोखरच ते त्यांच्या भूमिकेतून समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला जे करता येण्यासारखं आहे ते करण्याचा सुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न निश्चित करत असतो. यापूर्वीच आपण गेल्या महिन्यामध्ये महिन्याच्या सुरुवातीलाच आपण चार झोनमध्ये वेगवेगळ्या मीटिंग पण घेतल्या होत्या. त्या मीटिंगच्या अनुषंगाने जे आमच्याकडे सूचना, काही तक्रारी, काही प्रस्ताव आमच्याकडे आलेले आहेत तर त्याच्यावर आम्ही आता काम सुरू करत आहोत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये परत त्या संबंधित नागरिकांशी आम्ही संपर्क साधून परत त्यांच्याकडून ती डिटेल माहिती घेऊन त्याच्यावर आपण काही उपाययोजना करता येते का, आमच्या स्तरावर जे करता येण्यासारखं आहे म्हणजे वाहतूक विभागाकडून ते आम्ही निश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याशिवाय इतर विभागाची संबंधित ज्या गोष्टी असतील, मग PMEML असेल, नगरपालिका असेल किंवा ST असेल, रेल्वे असेल किंवा रिक्षा संदर्भात असेल, तर त्या त्या विभागाला कळवून त्यामध्ये काही उपाययोजना करता येते का, हा एक आमचा प्रयत्न असणार आहे. केळकर सरांनी जे दोन चार मुद्दे उपस्थित केले त्यामध्ये त्याचा एक मी थोडक्यामध्ये आमचं मत काय आहे किंवा आम्ही काय करतो हे पण आपल्याला सांगणार आहोत. सर्वप्रथम डेक्कन जिमखाना परिसर समितीने हे जॅमर्स आम्हाला दिले त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आम्ही आमची एक प्रमुख अडचण आहेच की ज्या ज्या वेळेस आम्ही P1 P2 करतो किंवा नो पार्किंग करतो तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना आमची फार धमछाक होते. त्याचं कारण काय की समजा नो पार्किंगमध्ये गाडी लागली किंवा P1 P2 गाडी लागली तर लोक फोन करतात की बाबा अमुक ठिकाणी, खास करून प्रभात रोडवरून जास्त बोलले तर आणि लोकांची मागणी किंवा अपेक्षा जास्त असते की नो पार्किंगमध्ये गाडी लागली तर त्या वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे, P1 P2 गाडी लागली तर वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. पण आमची अडचण बऱ्याचदा अशी होते, आपल्याकडे पुणे शहरासाठी कमीत कमी 21 टेम्पो आणि 21 क्रेन असण्याची आवश्यकता आहे. त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे 15-16 टेम्पो उपलब्ध होतात आणि फक्त 8 क्रेन उपलब्ध होतात. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी आपण P1 P2 केलेलं आहे त्याची परिणामकारक अंमलबजावणी करताना आम्हाला त्रास होतो, कारण एकाच विभागामध्ये किंवा एकाच परिसरामध्ये हे 8 क्रेन आम्हाला दररोज ठेवता येत नाही. मग ते वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या दिवशी आम्हाला ठेवतात आणि त्यामुळं लोकांनापर्यंत हा मेसेज जात नाही की नो पार्किंगमध्ये गाडी लागली किंवा P1 P2 गाडी लागली तर ही वाहतूक पोलिसांकडून उचललीच जाते अशी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यामध्ये आम्हाला आम्ही कमी पडतो, कारण आपल्याकडे 2 किंवा 3 दिवसांनी त्या ठिकाणी क्रेन येते. समजा डेक्कन विभाग आहे तर समजा 1 तारखेला क्रेन आली तर नंतर त्यांना 4 किंवा 5 तारखेला क्रेन मिळते, कारण इतर दिवशी मग ते कुणीतरी चतुर्संगीला जाईल किंवा खडकीला जाईल, तर अशा पद्धतीने आम्हाला ते रोटेशन करावं लागतं. तर आणि ते म्हणून जामन हा एक त्याच्यावर उपाय आहे आणि आम्ही सुद्धा काल सुद्धा एक रोटरीचं असंच एक फंक्शन घेतलं, त्यामध्ये 200 त्यांचे सदस्य उपस्थित होते. त्यांना सुद्धा आम्ही आवाहन केलं की अशा पद्धतीची साधन सामग्रीची आम्हाला गरज आहे. काही लोकांनी आमच्याकडे तक्रार केली की जिथं डिवायडर आहे पण तिथं दिशा म्हणजे फलक लावलेले नाही आहेत, म्हणजे सायनेज लावलेले नाही आहे की समोर डिवायडर आहे. तर आता ह्या सर्व बाबी पुरवण्याचं काम नगरपालिकेकडून होतं आणि तुम्हाला हे अनुभव आहे की आपल्याला नदी काय ते कॅनल रोडला फलक लावायला भरपूर पाठपुरावा करावा लागला. तर आमची अशी अपेक्षा आहे की जर समजा नागरिक आमच्याकडे तक्रारी करतात किंवा आम्ही नगरपालिकेला सूचना देतो किंवा अमुक ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड नाही आहेत, नो पार्किंगचे बोर्ड लावा किंवा P1 P2 बोर्ड लावा, तर अशा टाईपचे बोर्ड लावताना विलंब होतो, त्यामध्ये बराचसा पाठपुरावा करावा लागतो. तर हा विषय आम्ही आयुक्तापर्यंत सुद्धा बोललो की बाबा हे काम लवकर होणं गरजेचं आहे. आम्ही सांगितलं साधारण 2-4 दिवसामध्ये ते लावणं गरजेचं आहे किंवा हे लावणारी जी मंडळी आहे, जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांना तुम्ही आमच्याकडे पाठवा, मग आम्ही सांगू की आम्हाला कुठे कुठे त्याची गरज आहे. पण एनी आहो ते अजून तरी सुरळीतपणे काम झालेलं नाही आहे
आता दुसरा मुद्दा आहे की ज्या ठिकाणचे बोर्ड चोरीला जातात, म्हणजे अनुभव तर असा आहे की जे शेजारचे लोक आहेत तेच लोक त्या ठिकाणचे बोर्ड गायब करतात किंवा घेऊन जातात, असं पण आहे. मग आता याच्यावर संदर्भात कारवाई करायची तर मग ते परत मग ते कोणी तक्रार करायची, वाहतूक पोलिसांनी करायची, वाहतूक पोलिसांची प्रॉपर्टी नाही, मग नगरपालिकेने कारवाई करायची तर त्यांनी मग ते डॅमेज टू किंवा लॉस टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट खाली करता येईल, पण तेवढ्या एका याच्यासाठी करणार का, हा पण एक प्रश्न. वाहतूक पोलिसांसंदर्भात दोन तीन प्रॅक्टिकल अडचणी अशा आहेत की जर वाहतूक पोलिसांनी फक्त एन्फोर्समेंट चं काम केलं तर लोक अशी तक्रार करतात की बाबा वाहतूक पोलिसांची प्रायोरिटी रेग्युलेशन आहे आणि रेग्युलेशन त्यांनी प्रायोरिटीने करावं आणि एन्फोर्समेंट नंतर करावं. काही लोकांचं उलटं म्हणणं आहे की तुम्ही एन्फोर्समेंट भरपूर करा, रेग्युलेशन वर तुम्ही भर देऊ. त्यामुळे आमची अडचण काय होते की रेग्युलेशन करायचं की एन्फोर्समेंट करायचं. आता याच्यामध्ये सुवर्णमध्ये साधायचं असेल तर आम्ही प्रायोरिटी देतो की रेग्युलेशन जास्त चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे की ट्रॅफिक फ्लो कंटिन्युअस व्हावा किंवा ट्रॅफिक जॅमिंग कुठे होणार नाही, तर हे प्राथमिकता आपल्याला द्यावी लागते. आणि यातून जे व्हायोलेशन होत आहे त्याच्यावर तुम्ही जसं म्हटलं की बाबा ह्या सिग्नलला जर समजा त्यांनी व्हायोलेशन केलं तर पुढच्या सिग्नलला कळवायला पाहिजे. आता हे कळवण्यासाठी त्या माणसाकडे जर समजा वॉकीटॉकी असेल तर तो इमिजिएटली कळवतोच, किंवा मोबाईल समोरच्या माणसात असेल तरी तो कळवेल. पण आपल्याकडे फक्त 190 वॉकीटॉकी आहे आणि आपण 400 वॉकीटॉकींची अजून मागणी केलेले, तर ह्या संदर्भात सुद्धा जर आम्हाला काही मदत करता आली तरी जास्त चांगलं होईल. कारण माझं सुद्धा भर आहे की कम्युनिकेशन जेवढं चांगलं आणि इफेक्टिव्ह होईल तेवढं आपल्याला जास्त चांगलं राहील. आणि जे व्हिजिबल व्हायोलेशन होतं तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही जास्त कारवाई करण्याचा प्रयत्न करतो. आता गेल्या बघा, काल आम्ही एका दिवसामध्ये सीटबेल्टची मोहीम राबवली तर जवळजवळ 1350 केसेस झाल्या सीटबेल्टच्या. आता हे करत असताना ट्रॅफिक अवेअरनेस संदर्भात सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी लेक्चर घेतो, शाळा कॉलेजेस कंपन्या किंवा अशा रोटरी क्लब्स असतील ज्या ज्या ठिकाणी चान्स मिळेल तिथे सुद्धा आपण अवेअरनेस प्रोग्राम्स घेतो. आणि जानेवारीपासून जवळजवळ 60-65 हजार लोकांपर्यंत आपण असं 1-to-1 पोचलेलो आहोत. आता ह्याच्यामध्ये एक भूमिका समजून घेण्याची गरज आहे की वाहतूक नियम हे लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहे किंवा जे वाहतूक बदल. आता कालच इथं माझे मित्र आहेत तर आमचं काल ह्या विषयावर बोलणं झालं की आम्ही एखाद्या ठिकाणी रोटरी करतो. रोटरी करण्याचा उद्देश असतो की त्या भागात ट्रॅफिक जॅमिंग कमी व्हावं. पण हे करत असताना जे काही मॅनपॉवर लागते किंवा ज्या काही तिथं सायनेजेस लागतात किंवा जे तिथं नेहमी कर्मचारी सुद्धा असावे लागतात, पण ज्या ज्या वेळेस ते कर्मचारी उपलब्ध असतात त्या त्यावेळी आपण देऊ शकतो. पण ज्यावेळी तिथं कर्मचारी नाही आहे आणि लोकांना माहिती आहे की अमुक ठिकाणाहून जायला बंदी आहे, पण लोक एक सवयी म्हणा किंवा माहीत नाही म्हणा किंवा एक दुर्लक्ष असेल म्हणून म्हणा, मग लोक त्या नोंदीतून घुसतील, मग स्वतःच्याही जीवाला धोका निर्माण करतात, समोरून जो नियमाप्रमाणे येतो त्यालाही तो त्रासदायक ठरतो. ह्याच्यामध्ये मला थोडीशी नागरिकांची सुद्धा सहकार्याची गरज आहे असं वाटतं की जे वाहतूक बदल आम्ही करतोय तर ते त्याचं पालन होण्यामध्ये आपल्या सर्वांचंच हित आहे. आणि त्या ठिकाणचं वाहतूक कोंडी कमी करणं किंवा वाहतूक वाहनांची संख्या कमी करणं त्या उद्देशानेच असे बदल आपण करत असतो. तर या संदर्भात नागरिकांनी मदत करावी असं पण मी आवाहन करेन. याबरोबरच आम्ही हा मी विषय ज्यावेळेस आपल्या ह्या 4 डिव्हिजनच्या मीटिंग झाल्या त्यामध्ये असंही बऱ्याच लोकांच्या तक्रारी होते की आमचे कर्मचारी एकत्र थांबतात, काम करत नाही. आणि आता मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की ह्याच्यावर मी भरपूर भर देतोय की कुठलाही कर्मचारी रस्त्यामध्ये एकत्र थांबणार नाही किंवा तो सतर्कपणे काम करतोय की नाही याची मी पण पेट्रोलिंगच्या दरम्यान खात्री करतो, आमचे अधिकारी पण करत असतात. जर असा कर्मचारी एकत्र दिसताना आढळला, गप्पा मारताना एकत्र थांबलेला दिसतोय, वाहतूक नियमन करत नाही आहे असं आढळलं तर त्या कर्मचाऱ्याला 500 रुपये दंड करणार आहे आणि संबंधित डिव्हिजन इन्चार्ज जो आहे याला सुद्धा मी 200 रुपये दंड करणार आहे. तर अशा पद्धतीच्या स्टेप्स आम्ही घेतोय. हे एका दिवसामध्ये होणार नाही, पण जसं जसं आपण हे स्टेपअप करू किंवा एक एक माणसाला त्याची जाणीव होईल त्या त्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सुधारणा होईल असं मला खात्रीने वाटतंय. आणि
रॉन्ग साइड ड्राइविंग बद्दल एक आपण सांगितलं, तर या संदर्भात सुद्धा आम्ही ड्राइव्ह घेतो खरं तर, पण अडचण काय होते की एवढे पुरेशा प्रमाणामध्ये आपल्याकडे कर्मचारी नाही, तर फक्त आपल्याला 950 आपल्याकडे कर्मचारी उपलब्ध आहेत. आपल्याकडे मॅन पॉवर सँक्शन आहे 1400 आणि वार्डन आहे, ते वार्डन फक्त रेग्युलेशनचं काम करायला आपल्याला मदत करतात, पण त्यांचा इतका इफेक्टिव्ह फायदा आपल्याला होताना दिसत नाही, कारण त्यांनी आम्ही एन्फोर्समेंटमध्ये त्यांचा वापर करत नाही. मग कसं आहे की समजा कोणी बंदोबस्त नसेल, मॅन पॉवर पुरेशी असेल, तर मग आपल्याला असे ड्राईव्ह घेता येतात. आणि एकाच टाईपचे ड्राईव्ह पण आता घेता येत नाही. आता समजा हे 2-4 दिवस सीट बेल्टचा घेतला, तर मग पेपर सीट नाहीतर परत नंबर प्लेट, परत ड्रंक अँड ड्राईव्ह, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ड्राईव्ह आम्हाला घ्यावे लागतात. तर या संदर्भात आपण बघू की काही ठराविक ठिकाणी जसं एक्सिडेंटबद्दल बऱ्याच वेळेला रॉंग साईड ड्रायव्हिंगच्या तक्रारी येतात, तर त्या ठिकाणी आपण काही पेट्रोलिंगचे कर्मचारी किंवा काही फिक्स पण घेऊन कारवाई करता येत असेल तर आम्ही ते निश्चित करण्याचा प्रयत्न करतो. पण जे रॉंग साईड ड्रायव्हिंग करतायत त्या लोकांचेही लक्षात येत नाही की बाबा हे करणं कितपत होईल. प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस तर पोहोचणं शक्य नाही. तर थोडस जिथं महत्वाचे पॉईंट आहे तिथं आपण देण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस आता समजा पालखी होती, ज्या राष्ट्रपती मॅडम आलेले होते, अशा वेळेस आम्हाला बरीचशी मॅन पॉवर विथड्रॉ करावा आणि मग तिथं एन्फोर्समेंट होत. तर असेही काही प्रॉब्लेम्स आहेत, तर यातूनही मार्ग काढून आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतोय. आणि यापुढे सुद्धा असे काही उपाय योजना असतील किंवा कामांमध्ये जिथं सुधारणा करायला स्कोप आहे ते सुद्धा काम आपण निश्चितपणे करणार आहोत. आणि आपल्याकडून ज्या सूचना प्राप्त होतील किंवा जी मदत होईल त्याचा चांगल्या चांगला कसा वापर करता येईल असाही आम्ही निश्चित प्रयत्न करू. या ठिकाणी आम्हाला आपण बोलवलं आणि आम्हाला हे जामर दिले त्याबद्दल मी पुन्हा एकदा डेक्कन जिमखाना परिसर समितीचं मी मनापूर्वक आभार मानतो. जय हिंद.